बांगलादेशी पॉर्नस्टारला महाराष्ट्रातून अटक. काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये ही बातमी चर्चेत आली. प्रिया बर्डे या मराठी नावानं राहणाऱ्या एका पॉर्नस्टारला पोलिसांनी उल्हासनगरमधून अटक केली. बनावट कागदपत्रांसह रिया आपल्या कुटुंबासोबत महाराष्ट्रात राहत असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. इतकंच नाही तर तिच्या आईनंही आपल्याला भारतात राहता यावं यासाठी अमरावती जिल्ह्यातल्या एका माणसाशी लग्नही केलं होतं. रियाला अटक करण्यात आल्यानंतर तिचं खरं नाव बन्ना शेख असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बन्नासोबत तिचा भाऊ आणि बहीणही उल्हासनगरमध्येच राहत असून त्यांचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय. पण ही बांगलादेशी पॉर्नस्टार महाराष्ट्रात कशी आली, बन्ना शेखची रिया बर्डे कशी झाली आणि आपली ओळख लपवण्यासाठी बन्ना आणि तिच्या कुटुंबानं फेक कागदपत्रांचा आधार कसा घेतला त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 22 वर्षीय बन्ना शेख ही रिया बर्डे किंवा आरोही बर्डे या नावांनी ओळखली जाते. आजवर विविध अश्लील सिनेमांमध्ये काम केल्यामुळं पॉर्नस्टार अशी तिची ओळख निर्माण झाली होती. पण काही दिवसांपूर्वी रिया बनावट कागदपत्रांसह ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रिया म्हणून वावरत असणाऱ्या बन्नाचा मित्र प्रशांत मिश्राला काही दिवसांपूर्वी रिया बांगलादेशातली रहिवासी असून ती बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहत असल्याचा संशय आला. त्यानं पोलिसांना याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी उल्हासनगरमधल्या रियाच्या घरी धाड टाकली. त्यावेळी पोलिसांकडून रियाच्या घराची झडती घेण्यात आली. तेव्हा रियासह तिची आई, बहीण आणि भाऊ बनावट कागदपत्र आणि ओळखपत्रांच्या आधारे भारतात राहत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तेव्हा पोलिसांनी बन्नाला 27 सप्टेंबरला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट आधार कार्ड, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट अशी काही कागदपत्रं रियाकडे सापडली आहेत. तसंच तिची आई, भाऊ, बहीण यांची कागदपत्रंसुद्धा बनावट असल्याचं पोलिसांना आढळून आलंय. यानंतर पोलिसांकडून बन्ना उर्फ रियाला हिल लाईन पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलंय. तिच्या विरोधात IPC कलम 420, 465, 468, 479, 34 आणि 14 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच पोलिसांकडून तिचा भाऊ आणि बहिणीला शोधण्यासाठी लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे. पण बन्नाच्या अटकेनंतर ती आपल्या कुटुंबासोबत बांगलादेशातून भारतात कशी आली आणि तिथून ती महाराष्ट्रात कशी राहायला लागली याबद्दल महत्वाची आणि धक्कादायक माहिती समोर येते. भारतात राहण्यासाठी बन्नाची आई रुबी हिनं एका अमरावतीतल्या माणसाशी लग्न केल्याची माहिती सुद्धा माध्यमांकडून देण्यात आली आहे. मूळची बांगलादेशी रहिवासी असलेली रुबी शेख आपल्या दोन मुली बन्ना शेख, मोनी शेख आणि मुलगा रियाज शेख यांच्यासह काही वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आली. सुरुवातीला हे सगळेजण पश्चिम बंगालमध्ये राहत होते. पण बांगलादेशी नागरिक असल्यामुळं भारतात आपली ओळख लपवून राहणं त्यांना जड जात होतं. त्यामुळं बन्नाची आई रुबीनं आपली आणि आपल्या मुलांची बनावट कागदपत्रं तयार करण्याचं ठरवलं. हिल लाईन पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोटनुसार त्यांना बनावट कागदपत्रं बनवून देण्यासाठी अमरावतीतील एका व्यक्तीनं मदत केल्याचं सांगण्यात येत आहे. पण काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार रुबी शेखची ओळख काही वर्षांपूर्वी अमरावतीतील अरविंद बर्डे यांच्याशी झाली होती. आपण पश्चिम बंगालमध्ये आपल्या मुलांसह राहत असल्याचं रुबीनं अरविंद यांना सांगितलं होतं. त्यानंतर 2012 रुबीनं अरविंद यांच्याशी लग्न केलं. पश्चिम बंगालमधून ते आधी महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यात आणि नंतर मुंबईत राहायला आल्याची माहिती देण्यात येते. रुबीनं आपल्यासह आपल्या मुलांचीही नावं बदलून त्या नावांच्या आधारे बनावट कागदपत्र बनवून भारतीय नागरिकत्व मिळवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. या बनावट कागदपत्रांनुसार रुबी शेख अंजली बर्डे, मुलगा रियाज शेख रवींद्र बर्डे, दोन मुली मोनी शेख रितू बर्डे आणि बन्ना शेख रिया बर्डे किंवा आरोही बर्डे अशा बनावट नावांनी भारतात राहत असल्याचं उघडकीस आलंय. बन्नाचा बनावट पासपोर्टही समोर आला असून त्यात तिचं नाव रिया बर्डे असं सांगण्यात आलंय. तर तिचा जन्म 2002 अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथे झाल्याची खोटी माहिती सुद्धा देण्यात आली आहे. तसंच रिया आणि तिच्या दोन्ही भावंडांच्या जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचा दाखला आणि इतर कागदपत्रांवर त्यांचं जन्मस्थान वेगवेगळं असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. काही कागदपत्रांवर रिया आणि तिच्या भावंडांचा जन्म पश्चिम बंगालमधील North 24 परगणा, हुगळी या जिल्ह्यांमध्ये झाल्याचं सांगण्यात आलंय. तर काही कागदपत्रांमध्ये त्यांचं जन्म ठिकाण अमरावतीतील अचलपूर इथे असल्याची खोटी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान बन्नाची आई रुबी शेख उर्फ अंजली बर्डे आणि तिचा पती अरविंद बर्डे हे सध्या कतारमध्ये राहत असल्याचं बन्नानं पोलिसांच्या चौकशीत सांगितलंय. तसंच तिची बहीण मोनी शेख उर्फ रितू बर्डे, भाऊ रियाज शेख उर्फ रवींद्र बर्डे हे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान बन्ना शेखला न्यायालयाकडून 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता 22 वर्षीय बन्नाबद्दल आणखीही माहिती समोर येते. अश्लील सिनेमांमध्ये काम करणाऱ्या बन्नानं अनेक प्रोडक्शनसोबत काम केलंय. यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्राच्या प्रोडक्शनसोबतही तिनं काही प्रोजेक्ट्स केल्याची माहिती मिळते.
पण राजकुंद्रानं मात्र हा दावा फेटाळून लावलाय. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या बातम्यांमुळं मी अत्यंत व्यथित झालोय. एक व्यक्ती जी कथित स्थलांतरित आहे आणि बेकायदेशीरपणे भारतात राहते, ती माझ्यासाठी काम करत होती किंवा माझ्या प्रोडक्शन कंपनीशी संबंधित होती असं म्हटलं जात आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी त्या व्यक्तीला कधीही भेटलो नाही किंवा या व्यक्तीनं काम केलेल्या कोणत्याही प्रोडक्शन कंपनीशी माझा संबंध नाही असं राजकुंद्रा यानं स्पष्ट केलंय. तसंच हे तथ्यहीन दावे माझ्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत आहेत. मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी माझ्या नावाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी माझं काम अत्यंत चोखपणे करतोय आणि मी असे खोटे आरोप अजिबात सहन करणार नाही असंही राजनं म्हटलंय. आता बन्ना उर्फ रियाला काही वर्षांपूर्वी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली एका वेश्या व्यवसायाच्या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून अटकही करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांना तिची कागदपत्र बनावट असल्याचं किंवा ती बांगलादेशी नागरिक असल्याचं लक्षात आलं नाही का असाही एक सवाल आता उपस्थित केला जातोय. तसंच बन्नानं काही पुरुषांची फसवणूक केल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. काही माध्यमांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या दीपिका भारद्वाज यांची एक ट्विटर पोस्ट देण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी बन्नाबद्दल धक्कादायक खुलासे केलेत. बन्ना काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण तिच्या बॉयफ्रेंडला तिच्या व्यवसायाबद्दल लक्षात आल्यानंतर त्यानं तिच्याशी ब्रेकअप करायचं ठरवलं. तेव्हा आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप बन्नानं तिच्या बॉयफ्रेंडवर केला. तशी तिनं पोलिसात तक्रारही दाखल केली. तेव्हा पोलिसांनी त्या तरुणाला अटक करून 5 महिन्यांसाठी तुरुंगात टाकल्याचंही भारद्वाज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यानंतर बन्नानं दुसऱ्या एका व्यक्तीशी लग्न करून त्यालाही अत्याचार आणि घरगुती हिंसेच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून आणि त्याच्या कुटुंबियांकडून घटस्फोटासाठी पैशांची मागणी केल्याचंही भारद्वाज यांनी म्हटलंय. यामुळं या सगळ्या प्रकरणानंतर आता बन्ना शेखवर कोणती कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण त्याचबरोबर बन्ना आणि तिच्या कुटुंबियांना बनावट कागदपत्र बनवून देणारे सरकारी कर्मचारीही दोषी असल्याचे आरोप सोशल मीडियावर केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.